ताजा बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड एसटी आगाराचे 80 लाखाचे उत्पन्न बुडाले। महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी 8 नोव्हेंबर पासून संप सुरू आहे। मागील 20 दिवसापासून या संपामुळे कुरुंदवाड एसटी आगाराच्या 9000 फेऱ्या रद्द झाल्या, 80 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे। संपामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून आज अखेर कुरुंदवाड आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांचे संप सुरू आहेत। अद्याप या आगारामधील एसटी वाहतूक सुरू झाली नाही। एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याची असून महाराष्ट्र शासनाने नुकताच एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये घसघशीत 41% वाढ केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांना या वाढीबरोबरच एसटी महामंडळ शासनात विलगीकरण करून घ्यावे या मुद्द्यावर ठाम आहे। कुरुंदवाड आगार अंतर्गत 2 कर्मचारी रोजंदारीवर आहेत तर 80 वाहक व 104 चालक असून त्यांनी या संपात भाग घेतला आहे। एकंदरीत या संपाचा फटका सर्वात जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व प्रवाशांना बसला आहे। अनेक शाळा महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असून या संपाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे। काही ग्रामीण भागातील प्रवासी दवाखान्याच्या व शासकीय कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी वडापवाल्यांना दुप्पट रक्कम देऊन जावं लागत आहे। शासनाने संप काळामध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था करणं आवश्यक होतं, मात्र शासनाकडून अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत। एकंदरीत कुरुंदवाड एसटी आगारमधील कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहेत। महानकरी न्यूजसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।